गेल्या काही दिवसाअगोदर महाराष्ट्रामध्ये राजकीय मोठी खळबळ झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. त्यामधला एक डायलॉग आहे, काय झाडी का हॉटेल काय डोंगर सगळं ओकेच. मात्र हा सुद्धा डायलॉग आता मोताळा शहरासाठी या ठिकाणी लागू होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सध्या आपण मोताळा शहराचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती उभा आहे. हा जो रस्ता आहे जिल्ह्या ठिकाणी जोडल्या जातो आणि याच रस्त्यावरती जळगाव जामोद संग्रामपूर आणि नांदुरा या ठिकाणचे नागरिक जिल्ह्या ठिकाणी या ठिकाणी जोडल्या जातात. हाच तो रस्ता आहे. मात्र या रस्त्याची जर आपण या ठिकाणी पाहिलं की गेल्या काही वर्षाअगोदर या रस्त्याचं या ठिकाणी उद्घाटन झालं होतं आणि तिथे त्यांनी अर्धवट काम केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी कसरत करताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण या ठिकाणी पाहिलं की अनेक जे वाहनं आहे सुद्धा आम्ही या ठिकाणी आता सगळ्या ठिकाणी ओर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जे संबंधित ठेकेदार आता याच्यात काय कारवाई करतात हे पाहणे गरजेचं आहे. आपण पाहिलं की असं म्हणणे ते वापर करणार की काय मोताळ्यातील विकास काय मोताळ्यातील स्वच्छता काय मोताळ्यातील रस्ता सगळं मुख्य. आता तरी लोकप्रतिनिधींना जागरूक व नागरिकांना होणारा त्रास या ठिकाणी कमी होत आहे. तशीच नागरिकांना आता बातमी होत आहे.